मित्रांनो, बरेच लोक विचारत राहतात, कमेंट करत राहतात आणि बऱ्याचदा शेगावमध्ये आल्यानंतर कॉलसुद्धा करतात की शेगावमध्ये आनंदसागर, गजानन महाराज मंदिर, माऊली वॉटर पार्क हे पाहून झाल्यानंतर शेगावच्या आजूबाजूला असं काय आहे जे पाहण्यालायक आहे आणि शेगावच्या आजूबाजूला असे कोणते ठिकाणं आहेत का की जे एका दिवसा या ट्रीपमध्ये सहज शक्य होतील, तर हे हा व्हिडिओ किंवा हे ठिकाण हे त्या सर्व लोकांच्या प्रश्नांना उत्तर आहे. वारी हनुमान हे ठिकाण हे शेगावमध्ये आल्यानंतर तुम्ही सहज इथे येऊ शकता आणि या ठिकाणाला व्हिजिट देऊ शकता. जर का तुमचा एक किंवा दोन दिवसाचा प्लॅन असेल, एका दिवसाच्या प्लॅनमध्ये तुमचं आनंदसागर, गजानन महाराज मंदिर, माऊली वॉटर पार्क हे झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी वारी हनुमान, जटाशंकर आणि यासोबतच अजूनही या परिसरातले देवस्थानाला तुम्ही भेटी देऊ शकता. कारण की अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत की शेगावमध्ये आल्यानंतर शेगावच्या आजूबाजूला असे कोणते ठिकाणं आहेत जे आपण पाहू शकतो. शेगावच्या आजूबाजूला वारी हनुमान हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. या ठिकाणी मोठा डॅमही आहे आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे वारी हनुमान हे मंदिरही आहे. मित्रांनो, या मंदिरातील जे प्रमुख महंत आहे यांची मुलाखतसुद्धा आपण घेतलेली आहे आणि या मंदिराची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर शेगावमध्ये आल्यानंतर मित्रांनो, शेगावपासून केवळ 60 ते 70 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. शेगावहून तुम्हाला पहिले सोनाळा यावं लागेल आणि सोनाळ्यापासून 8 किलोमीटर पुढं हे ठिकाण आहे. तुम्ही अकोल्यावरूनही या ठिकाणासाठी येऊ शकता आणि मुख्य म्हणजे असे लोक जे दुरून म्हणजे मुंबई पुणे अशा ठिकाणाहून शेगावला व्हिजिट देतात, तशा लोकांसाठी हे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. या ठिकाणाला ते आवर्जून भेट देऊ. वारी हनुमान हे हनुमानजीची स्थापना समर्थ रामदास स्वामी द्वारा 1644 नी हनुमानजीची स्थापना होगी. 1644 स्थापना होगी हनुमानजीची. विशेष या त्रिवेणी संगम है, तीन नदियों का संगम है, बाणगंगा, गुप्त गोदावरी और कावेरी, ऐसे तीन नदियों का संगम है. 12 महीना पानी बहता रहता और तब से लेकर अभी तक ऐसे असंख्य लोग यहाँ दर्शन को आते और रामदास स्वामी के द्वारा स्थापित होने की वजह से हर आदमी की आस्था इससे जुड़ी हुई है. और हनुमान जी जो लोग दर्शन को आते हैं उनकी मनोकामना पूर्ण करते हैं और जो नवस लोग करते हैं और नवस के काम भी लोगों के पूरे हो जाते हैं. तब से लेकर अभी तक लगातार हनुमान जी की जो दर्शन की जो भीड़ है प्रतिदिन बढ़ती जा रही है. और वारी हनुमान ये नाम समर्थ रामदास स्वामी ने रखा. इनका ऐसा नाम कहीं है नहीं. वारी माने पैदल चलने का नाम. वारी मराठी में पंडरपुर की वारी. इस संस्था का नाम ही चुवारी है. इसका नाम ही चुवारी. और दूसरी भाषा में जन्म और मृत्यु का नाम वारी. जन्म और मृत्यु का नाम रे. जिसको जन्म मृत्यु के बारे से मुक्त होना हो उसने वारी वारी आ जाना. वारी का दर्शन करना और तुम भव सागर से पार हो जाएगा. ऐसा ये वारी का महत्व है. और धीरे 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 अभी ये संस्था जैसा पहले जब से प्रकल्प हो गया हनुमान सागर तब से मंदिर विकास की तरफ है और सरकार की तरफ से भी इसको काफ़ी निधि प्राप्त होती है. मंदिर ट्रस्ट है. ट्रस्ट के माध्यम से अभी संस्था का विकास हो रहा है. पीछे अन्य क्षेत्र भी चालू था मंदिर का. कोरोना की वजह से फिर बंद करना पड़ा. अभी समर सामने घाट बनने वाला है. भक्तों लोगों के निवास वगैरह, खासदार प्रतापदार कोटे वगैरह, ये रोड का काम, ये पुल का काम, ऐसा सरकार की तरफ से इसको निधि प्राप्त हो रही धीरे धीरे और भविष्य में बहुत आगे जाएगा. पहले क नंबर का दर्जा था. आप मंदिर को ब नंबर का दर्जा हो गया. आगे चाहते हैं कि इसको अ नंबर का दर्जा मिले. और ये फॉरेस्ट में है. बड़ा सुंदर पर्यटन स्थल है जहाँ प्राकृतिक सौंदर्य भरपूर है. पहाड़ है, नदी है, पानी है और खूब लोग यहाँ पे आते. और पोली की कर का यहाँ का एक विशेष पर्व है. पोली की कर के दिन यहाँ परिसर के बैल वगैरह दर्शन को आते हैं. और दूसरा त्यौहार हनुमान जयंती का होता है. यहाँ पर हनुमान जयंती का खूब जोर शोर से कार्यक्रम होता है. सवेरे अभिषेक होता है हनुमान जी का. सवेरे 7 बजे से लेके रात को 7 बजे तक भोजन की व्यवस्था रहती है. सियावर रामचंद्र की भवन से हनुमान. बहुत बहुत धन्यवाद महाराज.